नाटक चित्रपट तसंच टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे, मी शस्त्र टाकली आहेत, अशा आशयाची पोस्ट राजन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आणि चाहत्यांच्या काळजात चर झाले. मात्र हेच चाहते राजन पाटील यांच्या या पोस्टवर इतक्या द्वेषाने व्यक्त झालेत की अखेर राजन भानावर आलेत. मी पुन्हा हत्यार उपसलेत, आता फक्त एल्गार, असं म्हणत ते पुन्हा आयुष्यातील आव्हानांना पेलण्यास सज्ज झालेत. हे सारं काही आपण या व्हिडिओ मधून पाहणार तर आहोतच, पण त्याआधी आमच्या CNX फिल्मी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे, मी शस्त्र टाकली आहेत, मानसिक दृष्ट्या मी हरलोय, माझं जगणं आता जगणं उरलं नाहीये, केवळ जिवंत राहणं एवढंच राहिलंय, मला त्यात स्वारस्य नाही. तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावं अशी प्रार्थना करा. अशी पोस्ट राजन यांनी फेसबुकवर शेअर केली. त्यांनी ही पोस्ट का टाकली हे माहीत नाही, पण त्यांची ही पोस्ट वाचून राजन यांचे सहकलाकार चाहते सर्वांनाच धक्का बसला. पण यानंतर या सर्वांनी राजन यांना खचून न जाता परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याचा सल्ला दिला. असे निराश का होता? असंख्य नाट्य रसिकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. धीर धरा, खंबीरपणे लढा. खरे योद्धे असे शस्त्र खाली टाकत नाहीत, अशा शब्दात सर्वांनी राजन यांना समजावलं. काहींनी तर अधिकारवाणीने चक्क त्यांना खडसावलं. मित्रमंडळी, चाहते व रसिकांच्या या धीराच्या शब्दांनी राजन खडक्कन जाग यावी असे भानावर आलेत. यानंतर त्यांनी दुसरी पोस्ट केली. त्यांची ती पोस्ट तमाम लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं व आनंदाचं हास्य देऊन गेली. दुसऱ्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलंय की नमस्कार मंडळी, माणसाच्या आयुष्यात कधी कधी असा एखादा क्षण येतो की तो माणूस माणूस राहत नाही. माणसाचा ओथेलो किंवा हेमलेट का होतो ह्याला तर्कशुद्ध उत्तर नाही. तो तसा होतो ह्याला कारण त्याच्या आयुष्यातला तो क्षण आहे. माझ्या आयुष्यात तो क्षण आला, सर्व काही असह्य झालं, पराभव समोर उभा राहिला आणि त्या क्षणाने घात केला, FB वर पोस्ट सोडली, कच खाल्ली. पण तुम्ही सगळे त्यावर इतक्या त्वेषानं व्यक्त झालात की माझ्यावरच्या त्या क्षणाची पकड क्षणात सुटली. सावध झालो, लज्जित झालो, खडकन मुस्काटात बसल्यानंतर जाग यावी असा भानावर आलो, स्वतःला खडसावलं. साल्या, लोक तुला बघून तुला आदर्श मानून आयुष्यात लढा सोडत नाहीत, हरणारी लढाई सुद्धा लढतात आणि प्रसंगी जिंकतातही. आणि तू, तुला लढायला हवं, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तू फसवणार? लाज वाटत नाही? नेता बनायची हौस आहे ना? मग नेत्यासारखा वाग. आता माघार नाही, शेंडी तुटो वा पारंबी, पण लढाई सोडायची नाही. मंडळी, तुम्ही जो आवाज माझ्या कानाखाली काढलात त्याचे पडसाद आता माझ्या मृत्यूबरोबरच्या लढाईत उमटणार हे निश्चित. मी पुन्हा हत्यार उपसले आहेत, आता फक्त एल्गार. राजन पाटील हे अभिनेते व लेखक आहेत. रंग माझा माझी माणसं या पुस्तकाचे लेखन त्यांनी केलंय. शिवाय तरुण तुर्क म्हातारे अर्क, रायगडाला जेव्हा जाग येते, मित्र शर्यत, बरड मुंबई आमचीच, तोची एक समर्थ, या आणि अशा अनेक नाटक चित्रपट आणि मालिका त्यांनी काम केलंय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. तसंच आणखीन कुठल्या स्टार्सचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मराठी इंडस्ट्रीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी नक्की फॉलो करा CNX फिल्मी.